सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या काही किनारपट्टींवरती दुपारी चार नंतर धडकण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये देखील हे चक्रीवादळाचा धोका निर्माण होऊ शकतो त्याचे परिणाम मुंबईमध्ये देखील पाहायला मिळू शकतात याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की मुंबई समुद्रामध्ये उधाण आलेलं आहे आज, आले आज सकाळी साडे दहा वाजता मुंबईमध्ये चार पूर्णांक एक मीटरच्या लाटा उसळणार आहेत असं हवामान खात्यानं सांगितलं आणि त्याच दृष्टीने आपण पाहतोय की समुद्राला उधाण आलेलं आहे आपण गेट ऑफ इंडियाच्या या ठिकाणी आहोत पाहू शकतो की कशा भल्या मोठ्या लाटा ज्या आहेत या ठिकाणी उसळताना पाहायला मिळतात समुद्र शांत असलेला यावेळी समुद्र खरंतर शांत असलेला आपल्याला पाहायला मिळतं परत परंतु बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका जो आहे तो निर्माण झाल्यामुळे ते वादळ निर्माण झाल्यामुळे खरंतर या ठिकाणी लाटा आपल्याला पाहायला आणि या दृष्टीने नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये असं आव्हान जे आहे ते महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेकडून काळजी घेण्यात आलेली आहे कारण की दोन दिवसापूर्वी जुहू चौपाटीवरती सहा मुलं आतमध्ये गेले होते त्याच्यामुळे त्यापैकी चार मुलांचा मृत्यू मृत्यू देखील झाला होता त्यामुळे महापालिकेने काळजी घेतलेली आहे की जुहू वर्सोवा हे जे बीच ज्या ठिकाणी ठिकाणी अनेक नागरिक गर्दी करतात या ठिकाणी पालिकेकडून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले येणार आहेत सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत साठ सुरक्षा रक्षक आणि त्याच्यानंतर पुढच्या शिफ्ट मध्ये साठ सुरक्षा रक्षक असे एकशे वीस सुरक्षा रक्षक महापालिकेकडून तैनात करण्यात येणार आहेत आणि आपण आता जर या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये लाटा उसळताना पाहायला मिळत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका